नमस्कार मित्रांनो, कसं काय? मजेत का? मजेतच राहायचं तर मी आपला नकुल नखाते स्वागत करतो आपल्या चॅनल नखाते गुरुजी एज्युकेशन मध्ये। तर सुरू करूयात आज आपण 9 क्लासचा पहिला युनिट लॉज ऑफ मोशनचा सेकंड पार्ट। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण फर्स्ट पार्ट बघितला, एकदा आपण पटकन रिवाइज करून घेऊ की फर्स्ट पार्ट मध्ये आपण काय बघितलं। तर सगळ्यात पहिले बघितलं आपण मोशन। तर मोशन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची हालचाल म्हणजे पोझिशन बदलणे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे, तर त्याला काय म्हणतो आपण? मोशन। सेकंड आपण बघितलं डिस्टन्स म्हणजे काय? एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी जे काही अंतर लागते ते कोणत्या पण दिशेने असो, तर जे काही अंतर लागते त्याला काय म्हणतो आपण? डिस्टन्स। आणि नंतर शिकलो आपण डिस्प्लेसमेंट। तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? एखाद्या जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी जे सगळ्यात कमीत कमी अंतर लागते एखाद्या गोष्टीला, तर त्याला काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट। त्याच्यानंतर आपण बघितलं स्पीड म्हणजे काय। तर स्पीडचा फॉर्म्युला काय बघितला आपण? डिस्टन्स अपॉन टाइम, आपण किती टाइम मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं त्याला काय म्हणतो आपण? स्पीड। तसंच आपण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बघितला, तर व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, सगळ्यात कमीत कमी जे अंतर आहे ते कापण्यासाठी जितका वेळ लागते त्याला काय म्हणतो आपण? व्हेलॉसिटी। इथपर्यंत आपण शिकलो, तर व्हेलॉसिटी पर्यंत आलो आपण। आता आपल्याला यापुढे या युनिट मधले दोन महत्वाचे मुद्दे बघायचे, दोन पॉइंट बघायचे। तर सगळ्यात पहिला पॉइंट बघा, आपल्याला जो शिकायचा आहे तो इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी, हा आपल्याला आज पहिल्यांदा पार्ट बघायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला सेकंड पार्ट काय बघायचा आहे या युनिट मध्ये? तर आपल्याला सेकंड पार्ट बघायचा आहे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन। सगळं समजून घेणार आपण, फक्त लक्ष द्या सध्या। हे दोन पॉइंट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार। तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी। जे काही आपण व्हेलॉसिटी शिकलो त्याच्यावर आपल्या स्पीड आणि डायरेक्शनचा काय इफेक्ट पडते बघा, हे आपल्याला या फर्स्ट युनिट मध्ये, या फर्स्ट पॉइंट मध्ये आपल्याला बघायचंय। तर बघा, पहिले आपण स्टार्ट करून देऊ इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी। कळलं? तर बघा काय होतं, आपल्याला माहितीये व्हेलॉसिटी म्हणजे काय, कशाचं मिक्सचर आहे? स्पीड आणि डायरेक्शनचं। स्पीड प्लस डायरेक्शन असली की आपण त्याला काय म्हणतो? व्हेलॉसिटी। व्हेलॉसिटी मध्ये काय असते? स्पीड असते आणि त्याची एक दिशा पण असते, डायरेक्शन पण असते। म्हणजेच काय, समजा व्हेलॉसिटी कशावर डिपेंड करते? व्हेलॉसिटी स्पीड आणि डायरेक्शन, है ना? स्पीड आणि डायरेक्शन वर डिपेंड करते। आता बघा, जर आपला स्पीड बदलला तर व्हेलॉसिटी पण काय होईल? बदलेल। जर आपली डायरेक्शन बदलली तरी पण काय होईल? व्हेलॉसिटी बदलेल। तर आता आपल्याला हेच बघायचं की काय होते या स्पीड आणि डायरेक्शन मुळे व्हेलॉसिटी मध्ये काय होते। त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ की एक सचिन नावाचा मुलगा आहे, तो सचिन नावाचा मुलगा समजा मुंबई टू पुणे चालला, मुंबई पासून पुण्यापर्यंत चालला। हे इथे आहे समजा मुंबई आणि इथे आहे पुणे। बघा, मुंबई आणि पुणे, तर हा त्याचा असा रस्ता। इथे आहे सचिन, सचिन आपला इथून निघाला मुंबईहून पुण्यापर्यंत। तर
सरळ रस्ता आहे एकदम त्याची डायरेक्शन कुठे बदललेली आहे का कळले का कुठे काहीच नाही सरळ एकदम रस्ता आहे फक्त तर याच रस्त्याने संत सचिन चालला तर आपली डायरेक्शन सेम आहे फक्त मधामधात कुठे कुठे गड्डे असल्यामुळे काय होते सचिनच्या गाडीचा स्पीड कमी जास्त होते गड्डा आला तर सचिनची गाडी स्लो मग डबल फास्ट होते चांगला रस्ता असला की म्हणजे त्याची स्पीड मध्ये काय होते बदल होत जाते परंतु डायरेक्शन बदललेली आहे का नाही डायरेक्शन सेमच फक्त स्पीड मध्ये कधी कधी काय होते बदल होते म्हणजे इथे काय आहे डायरेक्शन सेम पण स्पीड बदलला तर मग व्हेलॉसिटी सोबत काय होईल व्हेलॉसिटी पण बदलेल कारण की काय बदलला आपला स्पीड बदलला म्हणून व्हेलॉसिटी पण काय होईल बदलेल कळलं जरी डायरेक्शन सेम असली तरी पण व्हेलॉसिटी काय होईल बदलेल कारण की स्पीड बदलला आता आपण दुसरं उदाहरण घेऊ आता नेक्स्ट कंडिशन समजा पुणे इथे आहे आणि मुंबई इथे आहे सचिन तसाच पुन्हा गाडी काढली त्यांना पुन्हा चालला आता मात्र मुंबईहून पुण्याला जायसाठी एक कल आहे आहे ना म्हणजे डायरेक्शन काय झाली बदलली तर बघा आता आपण इथं त्याच्या गाडीचा स्पीड समजा सारखाच आहे तो गाडीने चालला त्याच्या गाडीचा स्पीड सारखाच आहे समजा आपण धरलं 50 किलोमीटर पर आवर हा त्याच्या गाडीचा स्पीड आहे आणि हा इथून कलला तो इथून कलला तरी पण गाडीचा स्पीड तेवढाच आहे 50 किलोमीटर पर आवर एवढाच त्याच्या गाडीचा स्पीड आहे आता इथे काय झालं बघा इथे डायरेक्शन बदलली स्पीड कसा आहे सारखाच आहे मधात एक पण गड्डा नव्हता आणि इथे पण त्याचा कलावर पण स्पीड तेवढाच होता त्यामुळे इथे स्पीड सारखाच आहे पण डायरेक्शन काय झाली बदलली तर अशा वेळेस व्हेलॉसिटी बदलल का काय होईल इथे पण व्हेलॉसिटी बदललच कारण की कसं आता यावेळेस काय झाली आपली डायरेक्शन बदलली आणि डायरेक्शन बदलली म्हणजे काय बदल व्हेलॉसिटी स्पीड जरी कॉन्स्टंट असलं तरी डायरेक्शन बदलली म्हणून व्हेलॉसिटी आपली बदलली कळालं आता आपण तिसरं उदाहरण घेऊ की इथे आता मुंबईहून पुण्याला सचिननं डबल एकदा गाडी काढली तर यावेळेस डायरेक्शन पण बदलली आणि कळल्यानंतर त्याचा स्पीड कमी पण झाला म्हणजे 30 किलोमीटर पर आवर झाला तर पहिले 50 होता आता 30 झाला म्हणजे स्पीड बदलला आणि इथं डायरेक्शन पण बदलली तर मग आता व्हेलॉसिटी सोबत काय होईल स्पीड पण बदलला आणि डायरेक्शन पण बदलली दोन्ही बदलल्यावर व्हेलॉसिटी पण बदलते कळालं तर व्हेलॉसिटी कधी कधी बदलते जेव्हा डायरेक्शन सेम असली आणि स्पीड जरी बदलला तरी व्हेलॉसिटी बदलते नंतर आपण बघितलं स्पीड जर सारखाच असला पण डायरेक्शन जर बदलत असेल तरी व्हेलॉसिटी बदलते ठीक आहे आणि स्पीड पण बदलला आणि डायरेक्शन पण बदलली दोन्ही गोष्टी बदलल्या तर आपली व्हेलॉसिटी पण बदलते तर ह्या तीन गोष्टी आल्या लक्षात तर आपण ह्या तीन गोष्टी आता इथे लिहून घेऊ तर यालाच म्हणतात की इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी चला लिहून घ्या सोबत सोबत माझ्या सगळ्यात पहिले आपण हे लिहू शकतो व्हेलॉसिटी डिपेंड्स अपॉन स्पीड and direction कळलं हे झालं आपलं पहिलं सेंटेन्स नंतर व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट कशाची ऑब्जेक्टची ऑब्जेक्ट चेंजेस कशी चेंज होते व्हेलॉसिटी बघा आपण बघितलं पहिलं आपण बघितलं व्हेन स्पीड चेंजेस व्हेन स्पीड चेंजेस अँड direction remains constant
सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघितलं वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट चेंजेस पहिली कंडीशन काय व्हेन स्पीड चेंजेस कधी चेंज होते वेलोसिटी जेव्हा स्पीड बदलते आणि डायरेक्शन कशी राहते कॉन्स्टंट राहते दुसरा आपण बघितलं होतं वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट चेंजेस व्हेन डायरेक्शन चेंजेस एंड स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट कळलं आता आपण पुन्हा तिसरी कंडिशन बघितली होती काय वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट चेंजेस व्हेन बोथ म्हणजे दोन्ही डायरेक्शन and speed of object changes speed and direction दोन्ही change झाले की पुन्हा काय होते velocity change होते तर हे झाले आपलं effect of speed and direction on velocity कळलं तर हा झाला आपला आजचा पहिला पॉइंट आता आपल्याला सेकंड पॉइंट घ्यायचा तर चला सुरू करूयात आज आपला सेकंड पॉइंट युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन तर हे सुरू करण्यापूर्वी आपण काय करू एका एक्झाम्पल मधून याचा अर्थ काय आहे हे समजून घेऊ त्यासाठी आपण आता एक एक्झाम्पल घेऊ की तीन जण भाऊ आहेत समजा तीन भाऊ आहेत एकाचं नाव आहे अमर एकाचं नाव अकबर आणि तिसऱ्याचं नाव काय आहे अँथनी त्या तिघा जणांनी काय केलं आपापल्या तीन कार विकत घेतल्या आणि त्या आपापल्या कारने काय चालले मुंबई टू पुणे चालले जसा सचिन गेला होता तसा तर मुंबईहून पुण्याला ते समजा आपण म्हटलं संध्याकाळी 5 वाजता निघाले किंवा संध्याकाळी 5 वाजता निघाले तर बघा समजा आपण टाइम घेतला 5 असंच आपण अर्धा अर्धा घंट्याचा गॅप घेऊ म्हणजे 5 6 7 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
अमर 5 वाजता निघाला घरून 5 वाजता निघाला म्हणजे त्याचा अंतर किती होतं 0 मग घरून तो 5 वाजता निघाला 5:30 वाजेपर्यंत तो पोहोचला आपला 20 किलोमीटर किती आपण किलोमीटर मध्ये मोजा लागलो ना डिस्टन्स कव्हर्ड बाय अमर म्हणजे अमरने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर 5 वाजता तो घरी होता म्हणजे 0 डिस्टन्स होता तेव्हा मग 5:30 वाजता तो 20 किलोमीटर पोहोचला त्याच्यानंतर 6 वाजता तो 40 किलोमीटर गेला 6:30 वाजता तो 60 किलोमीटर गेला 7 वाजता 80 किलोमीटर गेला आणि 7:30 वाजता 100 किलोमीटर तो बघा आता अकबर निघाला घरून तर अकबर समजा घरून निघाला तेव्हा 0 अंतर घरून निघाला 5:30 वाजता तो 18 किलोमीटर पोहोचला त्याच्यानंतर 6 वाजेपर्यंत तो 36 किलोमीटर गेला त्यानंतर 6:30 वाजेपर्यंत तो 42 किलोमीटर गेला त्याच्यानंतर 7 वाजेपर्यंत तो 50 किलोमीटर गेला आणि त्याच्यानंतर 7:30 वाजेपर्यंत तो 64 किलोमीटर गेला समजा त्याच्यानंतर 5 वाजता अँथनी पण घरून निघाला सारखेच टाइमवर सगळे निघाले तर सगळ्यात आधी हा होता 5 वाजता घरीच त्याच्यानंतर हा पोहोचला समजा 12 किलोमीटर त्याच्यानंतर 24 त्याच्यानंतर अर्धा घंट्यात तो पोहोचला 36 त्याच्यानंतर अर्धा घंट्यात तो पोहोचला 48 आणि त्याच्यानंतर अर्ध्याच्यात तो पोहोचला 60 किलोमीटर तर बघा
आता आपल्याला हे टाइम दिलेला आहे की अर्धा अर्धा घंटाचा गॅप आहे आणि पहिल्या अर्धा घंट्यात अमर 20 किलोमीटर गेला 40 किलोमीटर गेला नंतर 60 असे अर्धा अर्धा घंट्याचे गॅपने आपण किती डिस्टन्स कव्हर केले हे आपण सांगितलेलं आहे कोणी अमर अकबर अँथनी ने कळलं तर युनिफॉर्म मोशन म्हणजे काय सारख्या टाइमच्या लॅप मध्ये सारखं अंतर ज्याने कापलं त्याला काय म्हणतात युनिफॉर्म मोशन जसे की बघा कोणी कोणी केलं मग युनिफॉर्म मोशन याच्यात आपण बघू शकतो की पहिल्या अर्ध्या घंट्यात 20 किलोमीटर नंतर 40 म्हणजे दुसऱ्या पण अर्ध्या घंट्यात किती किलोमीटर 20 नंतर तिसऱ्या अर्ध्या घंट्यात पण किती कव्हर केलं 20 किलोमीटर जास्त कव्हर केलं म्हणजे प्रत्येक अर्ध्या घंट्यात याने 20-20 किलोमीटर कव्हर केलं म्हणजे बघा बरोबर अर्धा अर्धा घंटा वाढला इकडचा डिस्टन्स पण बरोबर तितक्याच प्रमाणात वाढलं 20-20 म्हणजे टाइम पण सारखा होता आणि डिस्टन्स पण कव्हर केलेलं कसं होतं सारखं होतं म्हणजे इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम तर त्यालाच काय म्हणतात युनिफॉर्म मोशन इथे युनिफॉर्म मोशन झालेलं आहे का पहिल्या अर्ध्या तासात तो 18 किलोमीटर गेला दुसऱ्या अर्ध्या तासात 36 किलोमीटर गेला पण तिसऱ्या अर्ध्या तासात तो किती किलोमीटर गेला 42 इथे बघा इथे 18 किलोमीटर ट्रॅव्हल झालं का नाही इथे त्यानं कमी ट्रॅव्हल केला अर्ध्या तासात नंतर पुन्हा 50 नंतर 64 म्हणजे अर्ध्या घंट्या जर आपण बघितलं तर यानं सारखं सारखं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं काही अमर सारखं नाही वेगवेगळं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं या अर्ध्या तासात वेगळे किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं या अर्ध्या तासात वेगळे किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्यामुळे काय झालं इथे युनिफॉर्म मोशन आहे का नाही कारण की सेम टाइम ऑफ इंटरवल मध्ये सेम डिस्टन्स ट्रॅव्हल केलं का नाही म्हणून हे काय झालं याला म्हणत असतात नॉन युनिफॉर्म मोशन आता इकडे हे बघू आपण तर इकडे पहिल्या अर्ध्या घंट्यात 12 किलोमीटर दुसऱ्या अर्ध्या घंट्यात 12-12-24 म्हणजे 12 किलोमीटर तिसऱ्या अर्ध्या घंट्यात पण 24-12-36 म्हणजे 12 किलोमीटर चौथ्या अर्ध्या घंट्यात पण 48 म्हणजे 12 आणि शेवटी पण 12 किलोमीटर म्हणजे हे कोणतं मोशन झालं आता बघा सारख्या टाइम इंटरवल मध्ये सारखं डिस्टन्स ट्रॅव्हल केले अँथनी ने पण म्हणून हे पण कोण झालं युनिफॉर्म मोशन कळालं युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे तर बघा सगळ्यात आधी आपण समजून घेऊ आता युनिफॉर्म मोशन म्हणजे काय तर लिहून घ्या इफ एन ऑब्जेक्ट कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज नोन एज इट्स युनिफॉर्म मोशन कळालं तर आता बघा सेकंड आपली डेफिनेशन नॉन युनिफॉर्म मोशन नॉन युनिफॉर्म मोशन किंवा स्पीड तर नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय जे आता इक्वल डिस्टन्स इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये कव्हर करत नाही ते म्हणजे नॉन युनिफॉर्म मोशन मग फक्त थोडीशीच बदलायचं काम आहे आपल्याला इफ एन ऑब्जेक्ट डू नॉट कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड एज नॉन युनिफॉर्म मोशन
कळलं त्याला काय म्हणतात नॉन युनिफॉर्म मोशन नॉन युनिफॉर्म मोशनचं आपण काय एग्जांपल घेऊ शकतो समजा रस्त्याने जाताना गाडीच्या मध्यात जर गर्दी येत असते म्हणजे आपला स्पीड कमी जास्त होते आहे की नाही म्हणजे सारख्या टाइम मध्ये सारखा अंतर कव्हर होते का दर अर्धा तासात नाही तर त्यामुळे ते उदाहरण कशाचं झालं नॉन युनिफॉर्म मोशनचं तर अशा प्रकारे आज आपण आपले दोन पॉइंट कव्हर केले की इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी जो पहिला पॉइंट होता आणि हा सेकंड पॉइंट आपण बघितला युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन कळालं तर अशा प्रकारे आज आपला हा सेकंड पार्ट कंप्लीट झाला नेक्स्ट पार्ट मध्ये मस्त आपण फ्रेश ऍक्सलरेशन चालू करू ऍक्सलरेशन म्हणजे काय तर चला पुढचं पुढे बघून घेऊ तर तोपर्यंत हे तुम्ही बरोबर लिहून घ्यायचं समजून घ्यायचं तो नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत याचा अभ्यास करून ठेवा आणि चॅनल आवडत असेल आपलं शिकवणं आवडत असेल तर सोबतच तुमच्या मित्रांना हे व्हिडिओज दाखवा त्यांना पण यासाठी मदत करा तर काळजी घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार